ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। ओबीसी समाजाला योग्य न्याय मिळावा, ओबीसी सेवा संघाचे खासदार धनंजय महाडिक यांना निवेदन। कोल्हापूर जिल्हा ओबीसी समाजाला योग्य तो न्याय मिळावा या मागणीसाठी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक व महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष संजयजी गाते यांना ओबीसी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी यांच्या हस्ते विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या निवेदनात ओबीसी समाजाची जात निहाय जनगणना झालीच पाहिजे, ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात यावं व ओबीसी विद्यार्थ्यांना पूर्ववत व वेळेत शिष्यवृत्ती मिळावी, ओबीसी महामंडळाकडून मिळणारे कर्ज सर्व सहकारी बँकेमार्फत मिळावे अशी मागणी केली आहे। यावेळी केंद्रीय सदस्य बळवंत सुतार, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत कांडेकरी, सचिव अशोक सातुशे, कृष्णात लोहार दानोळीकर, कार्याध्यक्ष सचिन सुतार, संचालिका भारती आडुरकर, उपाध्यक्ष राजेश गणबावले, गणपती सुतार, कोषाध्यक्ष नरेंद्र आडुरकर, वसंत सुतार, किरण सुतार, महेंद्र शिंदे, कविता सुतार, धनाजी लोहार, संजय परेट, रोहिणी ओतारी, ओबेदा सौदागर, रिजवाना सौदागर, अकरम कुंभार, सदाशिव कुंभार, उर्मिला सुतार, रेशमा सुतार, कांचन सुतार व शांताराम सुतार आदि कार्यकर्त्यांसह कोल्हापूर जिल्हा ओबीसी सेवा संघाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी संजय सुतार, दत्तवाड़।